बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील HDFC बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM या पक्षातून महिनाभरापूर्वी पाय उतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहजाद खान यांना मलकापुरातील मालीपुरा मंगल गेट परिसरातून बुधवारी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. भारतात नकली नोटांची प्रकरणे इतक्यात खूप वाढलेली दिसत आहे. तसेच आता बुलढाणा जिल्ह्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत इत्तेहादुल मुस्लिमान याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी याच्यासह खामगाव मलकापूर नांदुरा येथून आतापर्यंत 6 आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. नकली नोटा चलनात आणण्याच्या या आरोपींची जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मी सहायक पोलीस निरीक्षक स्मिता मसाय मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिनांक 23/2/2022 HDFC बँकेने फेक करन्सीबाबत एक तक्रार दिली होती कॅशियरनी. त्याच्यावरून आपण हा गुन्हा दाखल केला 489(b), 489(k) आणि सुरुवातीला याच्यामध्ये 2 आरोपी अटक केले. अटक केल्यानंतर त्यांचा पिसार घेतला. त्यांच्या पिसार दरम्यान इंटरोगेशन केल्यानंतर पुढील आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यांना अटक केली आणि त्यांचा सुद्धा पिसार घेतला. त्यांच्या पिसार दरम्यान परत आपल्याला 2 आरोपींचे नाव निष्पन्न झाले. त्यांना सुद्धा अटक केली. त्यांचा सुद्धा पिसार घेण्यात आला आणि परत त्यांचं आपण इंटरोगेशन केलं. चौकशी दरम्यान पुढील अधिक नाव निष्पन्न झाले. त्यांना अटक केलं. त्यांचा सुद्धा पिसार घेतला आणि नंतर लास्टला आपल्याला अजून पिसार घेतला. आरोपीचा पिसार घेतल्याच्या दरम्यान आपल्याला मलकापूरतील शहजाद खान सलीम खान हे नाव समोर आले आणि त्याला आपण दिनांक 16/3 अटक केल्यानंतर लगेच आज रोजी त्याला कोर्टात पेश केलं असता त्याला सुद्धा 3 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाला. आणि आता त्याच्या इंट्रोगेशनमधून आम्हाला पुढील तपास म्हणजे साखळी म्हणजे पुढील याच्यात आधी मुख्य आरोपी कोण आहे, कोण सूत्रधार आहे, जो नकली नोट्यांचं हे रॅकेट चालू होतो तिथपर्यंत पोहोचून आणि या सर्व याचा पर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. सुरुची परिवार की ओर से आप सभी को हैप्पी होली. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.